नमस्कार, योगिताच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आपण आज बघणार आहोत मस्त हॉटेलमध्ये मिळतं तसं सेम टू सेम त्याच चवीचं टोमॅटो सूप। तर थंडीच्या दिवसामध्ये आता टोमॅटो सूप गरम गरम प्यायला खूप छान वाटतं। तर इथे मी घेतलेत 1/2 किलो लाल, एकदम लालसर कलरचे टोमॅटो। तर ते टोमॅटो आणि एक गाजराचा तुकडा, गाजर घेतलं आहे अख्खं। तर हे टोमॅटो आपण रफली चॉप करून घ्यायचे आहेत। 1/2 किलो टोमॅटो आणि एक गाजर असं प्रमाण घेतलं आहे। तर हे सगळे टोमॅटो आता मी सगळे बारीक चिरून घेणार आहे। आणि चिरून झाले की नंतर मग एका कढईमध्ये आपण सगळं एकत्रच टाकायचं आहे। थोडंसं बटर घातलं आहे 1 चमचा, नंतर 8 ते 10 मिरी टाकल्यात, त्याच्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकला आहे। जास्त गरम मसाले टाकायचे नाही आहेत, एवढेच बरोबर होतात। आणि त्याच्यामध्येच टाकायचं आहे आता टोमॅटो। टोमॅटो टाकल्यानंतर 1-2 मिडियम साईजचे कांदे किंवा 1 मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तोही आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। गाजर पण टाकला आहे, गाजराचे मी काप करून टाकले। आणि हे सगळं टाकून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे शिजण्यापुरतं। जास्त शिजवायचं नाही आहे, थोडासा मऊसर झाले टोमॅटो आणि गाजर की मग आपण त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे। तर 1 कांदा चिरला आहे मी मोठा आणि त्यानंतर घातलं आहे पाणी आणि 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। हे सगळं मीडियम गॅस ठेवायचं आहे आणि हे झाकून ठेवलं आहे मी आता। बघा, आपले टोमॅटो आणि कांदा, त्याच्यानंतर गाजर असं चांगला मऊ झाला आहे। आणि मऊ झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता माझ्याकडे हँड ब्लेंडर आहे, हँड ब्लेंडर नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। हे सगळं थंड झाल्यानंतर आता मी हे गरम गरमच करते कारण हँड ब्लेंडरमुळे काय प्रॉब्लेम नाही आहे। तर बघा अशा प्रकारे एकदम स्मूथ बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका मोठ्या गाळणीने ते सगळं गाळून घ्यायचं आहे आणि जे वरती जे वेस्टेज असते ते टाकून द्यायचं आहे, ते परत त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे। गाळून पूर्ण जे पाणी निघेल सूपचं ते तेवढंच आपल्याला वापरायचं आहे। बघा अशा प्रकारे। आणि परत मी कढई ठेवली आहे तीच धुवून, तर त्या कढईमध्ये आता आपल्याला हे पातळ आहे भरपूर, तर आपल्याला थोडंसं जाडसर पाहिजे। तर किती जाडसर पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण ते करून घ्यायचं आहे, थोडा वेळ शिजवून द्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते बघा। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ चवीनुसार, त्यानंतर साखर जास्त नाही टाकायची साखर कारण आपण गाजर घातले त्याच्यामध्ये आणि गाजरामध्ये पण गोडसरपणा असतो। टोमॅटो थोडेसे आंबट असतात त्याच्यामुळे थोडासा बॅलन्स होण्यासाठी चवीला, तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत। थोडी साखर मीठ चवीनुसार 2 चमचे साखर घातली आहे मी। त्याच्यानंतर थोडीशी 1/2 चमचा मिरी पूड, काळी मिरी पूड। त्यानंतर हे सूप चांगलं मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि थोडंसं शिजवून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 थोडासा चिमूटभर म्हणजे 1/2 चमचा मी लाल मिरची पूड पण टाकणार आहे, काश्मीरी लाल मिरची। तिखट नसते, फक्त थोडासा कलर लाल येण्यासाठी। आणि त्यानंतर थोडंसं क्रीमी दिसण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडीशी आवडत असेल तर फ्रेश क्रीम टाकायची आहे।
आणि आता मस्त जाडसर होत आलंय आपलं सूप. बघा मस्त एकदम. आणि यामध्ये घालणार आहे मी थोडीशी क्रीम. क्रीम घातल्यानंतर जास्ती उकळून नाही द्यायचे सूप, कारण नाही तर मग ते क्रीम त्याच्यामध्ये फुटते. आणि आता मी इथे ब्रेड तयार करून घेते, तर ते मी ओव्हनमध्ये ठेवलेत. आणि आता आपलं रेडी झालं आहे मस्त गरमागरम सूप पिण्यासाठी एकदम तयार. आणि आजच तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतं, एकदम हॉटेलसारखं मस्त आणि एकदम टेस्टी गरम गरम सूप हिवाळ्यामध्ये नक्की करा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि गरमागरम सूपचा आस्वाद घ्या आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. मस्त एकदम छान सूप तयार आहे आपलं. आणि चला आता सूप पिऊया मस्त पैकी गरम गरम. थँक्यू.